विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत। नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा औष्णिक वीज केंद्रात दोन कामगार कोरोनाबाधित आढळून आले आहेत। त्यांना नागपूरच्या शासकीय मेडिकल रुग्णालयात हलवण्यात आलं असून वीज केंद्रात कोरोनाबाधितांची संख्या आता दोन झाल्यामुळे परिसरात चिंता व्यक्त केली जाते। सावनेर तालुक्यातील चनकापूर परिसरात युवक हा कोरोनाबाधित निघाला असून तो खापरखेडा औष्णिक वीज केंद्रात कामगार म्हणून कार्यरत होता। तर त्याच ठिकाणी कामठी येथील एक व्यक्ती हा सुद्धा वीज केंद्रात कार्यरत होता, त्याचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। युवकाला नागपूर मेडिकल रुग्णालयात पाठवण्यात आलं असून ग्रामपंचायत प्रशासनानं वार्ड नंबर 1 परिसराला सॅनिटाईज करून त्या परिसराला सीलबंद केलं आहे। तसेच त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनाही क्वारंटाईन करण्यात आलं आहे। कोविड पॉझिटिव्ह जो रुग्ण आढळून आला आहे या व्यक्ती पॉवर प्लांटमध्ये आपला खापरखेडा येथे मजूर म्हणून कामाला आहे। याच्यासोबत पॉवर प्लांटमध्ये काम करणारा कामठी येथील एक व्यक्ती पॉझिटिव्ह आल्यामुळे हा त्यांच्या संपर्कात आला होता आणि याच्या त्या संपर्कातील जे काही हायरिस्क कॉन्टॅक्ट होते ते आपल्या खापरखेडा चनकापूर येथील 3 व्यक्ती होते। या 3 व्यक्तींची आपण सावनेर कोविड केअर सेंटरला आज त्यांची चाचणी केली आणि अँटीजेन चाचणीमध्ये हा व्यक्ती बाधित आल्यामुळे आपण त्याला पुढील उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मेडिकलला त्यांना रेफर केलं आहे। तसेच याच्या कॉन्टॅक्टमध्ये असलेले पॉवर प्लांटमध्ये त्याचे काही सहकारी कर्मचारी आणि त्याच्या परिवारातील असे 9 व्यक्तींना सावनेर कोविड केअर सेंटरला क्वारंटाईन केले आहेत आणि या सर्व संपर्कातील व्यक्तींची उद्या आपण चाचणी करून पुढील त्यांच्यावर क्वारंटाईनची जी काही नियमानुसार कालावधी आहे तो पूर्ण करून घेणार आहोत। हां, त्यांच्याकडे खूप मोठा असा मजुराचा मॅनपॉवर कामाला असतोय, त्यांनी सुद्धा याबाबत दक्षता घेणे आणि पुढे आपल्या परिसरामध्ये किंवा आपल्या त्यांच्या प्लॅनमध्ये येणारे प्रत्येक कर्मचारी हा कोविड संशयित असेल किंवा कोणाच्या संपर्कात आला असेल तर त्यांनी संबंधित आपल्या शासकीय यंत्रणेला कळवायला पाहिजेत आणि संपर्कात हे व्यक्ती असल्यामुळे संबंधित यंत्रणेने आमच्या स्थानिक वैद्यकीय अधिकारी प्रागकेंद्र चिचुली यांना या व्यक्तींची माहिती द्यायला पाहिजे होती, परंतु ती माहिती दिली नाही आहे आणि त्यांच्या संपर्कात आल्यामुळे यांना क्वारंटाईन करणे गरजेचे होते, हे केले नसल्यामुळे थोडंसं हे याच्यामध्ये सुधारणा होणे आवश्यक आहे। जो कोणी व्यक्ती पॉझिटिव्ह होतो त्याच्या संपर्कातील संपूर्ण जे काही व्यक्ती आहेत त्यांना क्वारंटाईन करून त्यांची कोविड चाचणी करणं हे आपल्यासाठी सर्वांसाठी आवश्यक आहे। विनोद गोडबोले, स्टार महाराष्ट्र न्यूज, नागपूर।